पत्रिका बघताना कुठले पॉइंट मी बघतो, तर या ठिकाणी मागच्या वेळा पण मी तुम्हाला चार्ट दाखवला होता, मी हा पण चार्ट या वेळा तुम्ही आज बघू शकता. आता एखादा मुलगा पत्रिका बघायला एखादी आता वराचं बघतोय, पण एक तुमची समजा तुमची मुलगी आहे आणि मुलगीसाठी मुलगा तुम्ही बघताय, तर तुम्ही गुणमेलनाला बघितलं तर गुणमेलनामध्ये ह्यातले कुठलेही पॉईंट मी जे दाखवलेले आहे ते काहीही कव्हर होत नाहीत, लक्षात घ्या. ह्यातले कुठलेही पॉईंट गुणमेलना डायरेक्ट कव्हर होत नाही, 10-1% होत असतील, 90% तर होतच नाही आहेत. ज्या वेळा मुलगा बघतो आपण, त्या मुलाचं शरीर तब्येत चांगली आहे का, त्या मन चांगलं आहे का, स्वभाव चांगला आहे का, आरोग्य चांगलं राहील का, माणसं लाईफ चांगलं राहील का, हे प्रथम स्थान या स्थानावर कळतं. सेकंड स्थान याला मुलाचं संपत्ती स्थिती, हा कंगाल तर होणार नाही ना, पैसा पाणी राहील का त्याला पुढं हे, आणि तो ज्या कुटुंबाचा कुटुंबाची तर मतभेद होणार नाही हे कळतं. भाव साहसी आहे का, पराक्रमी आहे का, किंवा घाबरगुंडा असा माणूस आहे का, घाबरणारा माणूस आहे का, साहसी आहे पराक्रमी आहे. तर हा अनेक मुलं नॉर्मली बघताना मुलाकडची लोक मुलीकडची लोक बघताना मुलगा स्वतः कंटेंट, स्वतः साहसी असा, स्वतः डिसिजन घेणारा टेकर असाच मुलगा कुठल्याही मुलगा पाहणं गरजेचं बघतात नॉर्मली. ते बघताना हा पॉईंट इथून बघितला जातो. त्यानंतर सुख, म्हणजे त्या मुलाला जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी घर हे सगळं मिळेल की नाही, स्वतः येणावर असेल की नाही, ह्याच्या या पॉईंटवर बघायला येतं. प्रेम विवाह होईल का, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज, ह्यावरनं कळतं. संतती त्या मुलाला होणार आहे का नाही, मुलगा नपुसक आहे का, त्याबरोबर संतती चांगली होईल का, व्यंग संतती, हे या पॉईंटवरूनच या इथून कळतं संततीचं स्थान मजबूत आहे की नाही आहे. समजा मुलीच्या पत्रिकेत संतती स्थान वीक असेल तर तुम्हाला मुलगा निवडताना कसं बघायला पाहिजे, हे संतती स्थान स्ट्रॉंग असलं मुलगा निवडला पाहिजे. संतती ह्या मुलाने नोकरी चांगली टिकेल का, नोकरीत प्रमोशन होईल का, नोकरीवरून काढून टाकतील का, हे सगळं यावरून कळतं. या मुलं कुठला आजार असेल, गुप्तरोग काही असतील का, ह्यावरून कळतं. पती पत्नी मेन म्हणजे लग्न झाल्यानंतर वैवाहिक जीवनात सुख या मुलाला आहे का नाही हे या पॉईंटवरून कळतं. डायव्होर्स होणार आहे का, किंवा वादवाद होणार आहेत का, भांडण होणार आहे का, कोर्ट मॅटर होणार आहे, किंवा त्याचबरोबर भागीदारीमध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे का, कोर्ट मॅटर होणार आहे का, कैद होणार आहे का, हे सगळं यावरून कळतं. मृत्यू, या मुलाचा मृत्यूचा आयुष्य चांगलं आहे की नाही, कशा प्रकारचा मृत्यू होऊ शकतो यावरून कळतं. अचानक धनला लॉटरी बिटरी आपण होतो कोण म्हणे करोडपती इकडे तिकडे बघतो, ह्या लोक लॉटरी लागते किंवा खूप मोठ्या प्रमाणावर ह्या हे अचानक धनलाभाचं असतं. त्यानंतर भाग्यस्थान, सगळ्यात महत्वाचं स्थान आहे भाग्यस्थान, म्हणजे माणसाचं जीवन लाईफमध्ये सक्सेसफुल किती होणार या पॉईंटवरून कळतं. परदेश गमन, उच्च शिक्षण, ऐश्वर्यसंपन्न माणूस आहे का, हे यावरून कळतं. हा माणूस व्यवसायामध्ये यश मिळेल की नाही मिळेल यावरून कळतं. वडिलांचं सुख आहे की नाही आहे, नोकरीमध्ये पण यश आहे की नाही, जीवनातील यश याच्यावरून कळतं. लाभ म्हणजे ज्या मित्र परिवार किंवा नातेवाईकांच्या राहतो ती लोक याला मदत करतील का, किंवा फक्त उपयोग करून घेतील आणि नंतर टाकून देतील, हे या स्थानावरून कळतं. आणि खर्च, माणूस किती खर्ची आहे, खर्च करतो, किती कर्ज होईल त्याच्यावर, किंवा त्याबरोबर संन्यास घेऊन निघून जाईल का, आणि त्याबरोबर दंड काय होईल का, कैद काय होईल का त्याला, किंवा वैरी किंवा शत्रुता निर्माण किती होईल, हे यावरून सगळ्या गोष्टी अशा पूर्णपणे या पत्रिकेवरून कळतात.